कोल्हापूर जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पाऊस संततधार मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे राधानगरी धरण 97% भरले असून त्यातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यासोबतच वारणा धरणही पूर्ण क्षमतेने भरले असून त्यातूनही 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तर आज सायंकाळी पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली असून ती 43 फुटांवर गेली आहे. यात 34 जिल्ह्यातील वेगवेगळे मार्ग बंद करण्यात आले आहेत. तर शिरोळ तालुक्यातील शिरडोणच्या पुलावर 3 फूट पाणी वाढल्याने कुरुंदवाडी चलगंजी वाहतूक आता पर्यायी जयसिंगपूर किंवा अब्दुल्लाट मार्गे वळवण्यात आली आहे.